महाराष्ट्रामध्ये यंदा पाऊस उशीर असल्यामुळे कृत्रिम पाऊस पडण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. कारण की राज्यात उद्भवलेल्या तीव्र दुष्काळामुळे परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि पाण्याच्या उपलब्धतेसाठी आवश्यक त्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पर्जन्यवाढीसाठी एरियल क्लाउडिंग सीडिंगच्या उपाययोजना करून कृत्रिमरित्या पाऊस पडण्यात आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यात कमी पाऊस पडल्याने यंदा दुष्काळी परिस्थिती असून बहुतांशी भागामध्ये पाणी टंचाई समस्या निर्माण झाली आहे. अशा वेळी पर्जन्यमान वाढ होणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाच्या पातळीवर विविध उपायांचा अवलंब करण्याबाबत विचारमय सुरू आहे. कृत्रिम पाऊस हा त्यातला एक भाग आहे. सुयोग ढगांची उपलब्धता बघून राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनेबाबत अगोदरच निर्णय घेऊन पुनर्नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी आज मंत्रिमंडळात एरियल क्लाउड सीडिंग करून पर्जन्य वाढ करण्याची मान्यता देण्यात आली.